सुप्रभात मित्रांनो, मी परेश प्रकाश शिंदे आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्स मध्ये। व्हिडिओचं टायटल, थंबनेल, मागचा असलेला पसारा आणि माझ्या चेहऱ्यावरचा ब्लश बघून तुम्हाला समजलं असेल की तुमच्या वहिनीने होकार दिलेला आहे। आज माझा साखरपुडा आहे हा एक एंगेजमेंट ब्लॉग। मी सहसा लाईफस्टाईल ब्लॉग बनवत नाही किंवा रादर मला जमत नाही ते, पण आज पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न करतोय। हा माझा लाईफ इव्हेंट आहे, तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे। दोज हु आर इंटरेस्टेड इन ट्रॅव्हल व्हिडिओज, हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता। वाजले जाता सकाळचे 11, आंघोळ वगैरे झाले, थोडीशी तयारी बाकी आहे। बघा माझी पॅकिंग वगैरे पण दिसत असेल तुम्हाला, भरपूर सगळं सामान बांधलं आहे, अजून सगळं सामान बांधायचं आहे। जरा देवळात जाऊया, बाप्पाचा आशीर्वाद घेऊया। पुन्हा एकदा देव सतत आपल्याला देत असतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, एक चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते, म्हणून देवळात जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊया। चला, बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आणि आता थोडीशी पूजा देवारत करायची आणि निघायचं। तयारी झालेली आहे, कुर्ता घालायचा फक्त आणि मग निघायचं। सर्वप्रथम पानाचा विहार मागाय मला अर्पण करतो, मान्य करून घ्यावा आणि निर्विघ्नपणे सर्व कार्य पार पाडावी। तुळशीच्या पुढ्यात ठेवा, इथे उभा राहा। पूर्वजानू, वाडवडिलांनू, हा तुमच्या आठवण म्हणून पानाचा विडा या शुभ कार्याच्या प्रारंभी ठेवतोय, मान्य करून घ्यावा। पोहोचलो इथे वेन्यूवरती, आलो आणि ब्लॉग चालू करायला विसरलो, अर्धा पाऊण तास होऊन गेलाय, अवतार पण झालाय। आमच्या बाया तयारी करतायत, कृपामा सुरू केलं तू ब्लॉग करतोय, लाईव्ह इव्हेंट आहे, ब्लॉग तर पाहिजे ना। आज एकट्याला एम्बॅरेस होतोय, आज एकट्याला बोलायला एम्बॅरेस होतोय। पूजा झाली आता आणि बस आता चेंज करून मग रिंग सेरेमनी होणार, आता गणेश पूजन आणि तो सगळा विधी झालेला। आज काय माहिती, मला थोडंसं ऑड वाटतं कारण भरपूर जण आहेत माझ्या आजूबाजूला आणि सगळ्यांचा नजरा माझ्यावरच आहे, माझ्या वरांनी कशा, त्यामुळे थोडंसं ऑड वाटतं। कधी एवढं नर्वस नव्हतं आलं, पण आज वाटतं। आम्ही आता परेशच्या साखरपुड्यात आलो आहे। प्रणव, मी आणि प्रणव, आमच्या नजरा इकडून तिकडे तिकडून तिकडे नुसत्या अशा टवटावटात। ढूंढो
आखली सोन्याची ही पोरी कोणाची बांधून बसलोय आता तरी नगटाळू रेड्यास मिळत्यात म्हशी बिलैयान गाईसनी मिळत्यात वळू रेड्यास मिळत्यात म्हशी बिलैयान गाईसनी मिळत्यात वळू मग आमच्याच कपाळी काना लिवलीस पायाला मी जळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू एंगेजमेंटचा दिवस संपून आता आपण जंप करतोय पुढच्या दिवसाकडे. हा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस मी कुठेतरी निघालोय, कुठल्या तरी गाडीत बसलोय, कोणासोबत तरी जातोय. सगळं सांगतो कोण कोण आहे सोबत. त्याच्या आधी थोडंसं बोलूया कालच्या दिवसाबद्दल. इट वॉज अ स्पेशल डे फॉर मी, फॉर दीपश्री आणि आमच्या फॅमिलीसाठी पण. सो ऑल टुगेदर खूप छान धमाल केली आम्ही, पैसा वसूल केला, भरपूर सारे फोटोज काढले. ते फोटोज आपले इंस्टाग्रामवरती आहेत. माझा इंस्टाग्राम हँडल आहे, तिथे जाऊन तुम्ही ते फोटोज बघू शकता. आता तुम्हाला ओळख करून देतो मी कोणासोबत चाललोय. तर स्टेअरिंगवर आहेत आपले भाऊ भावना ब्लॉग्स. नमस्कार SOW पब्लिक. आता थांबल्यावर आपण गप्पा मारूया. सध्या तू राईड कर, ड्राईव्ह कर. हा बरोबर सर्कल घेऊन इथे आहेत आमच्या ह्या दीपश्री SOW च्या वहिनींनो. आणि इथे वहिनींनो बसले, त्यांचा चेहरा नाही दाखवायचा आपल्याला, म्हणून त्यांना आपण कव्हर केलं. आणि भावांनो हा लेफ्ट लेफ्ट. ओमकार एवढा लांबून सांगली पुणे, पुण्यावरून मुंबई एंगेजमेंट आपला इव्हेंट अटेंड करण्यासाठी आलेला, म्हणून म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण भेटूया, जरा लंच सोबत करूया, जरा फिरूया, कारण आज तो जाणार आहे पुण्याला परत. म्हटलं त्याच्या आधी थोडीशी एक छोटीशी गाठभेट आम्हा चौघांची. वहिनींनो ना आम्ही बघितलं बाबा, आम्ही दोघांनी. आता राहिलाय आता तुम्हाला कधी दाखवते ओमकार काय माहिती. आता ते त्याच्यामध्ये ओमकार इकडे सर्व्हिस रोड आहे, तिथेच घ्या बा. हा लागूनच आहे. ट्रू. आता बघू कधी दाखवत आहे. पण आता आलो आम्ही साहेबला किंवा गोमंतक, दोनपैकी एक हॉटेलला जेवणार आहे. भेटतो तुम्हाला थोडा वेळ. कोळंबी फ्राय आणि बोंबील फ्राय, कोळंबी फ्राय, थाळी थाळी, भावन ब्लॉग्स. राईट फिरव का, राईट फिरव, फिरव फिरव. But I just want to know reason behind it. असं म्हणजे काय म्हणतात घरच्यांनी पण आधी असंच जेव्हा कळालं ना त्यांना ब्लॉगिंग ह्याच्या घरचा तेव्हा मग आमचे पण म्हणाले थोडं होऊ दे लग्न वगैरे मगच रे. बरेच बऱ्यापैकी काय ऑब्सेशन आहे मला माहित आहे. जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही पुढे ड्राईव्हला चाललोय. आता ड्राईव्ह करत करत पुढे जाणार आहोत. वहिनींना जरा मुंबई फिरवायची आहे, जराशीच फिरवायची, कारण वेळ कमी आपल्याकडे. ओमकाला परत आज पुण्याला जायचं संध्याकाळपर्यंत, 3 वाजले आता. बँड्रालाच आहोत, हॉटेल गोमंतकमध्ये आम्ही जेवलो. सो आता इथून बँड्रा सिलिंगनी आपण वर्गीला आणणार आहोत, तिथे राऊंड मारून मग नंतर परस्पर रिकन. जास्त काही फिरणार नाही. फुर्सतमध्ये म्हटलं वहिनींना, वहिनींनी या फुर्सतमध्ये. वहिनींनू म्हणजे ओमकारची होणारी बाईक, ते सध्या ट्रेंडिंग आहे वहिनींनू या नाव. आलेलो आहे वरळी सी फेस वरती. बरेच जण आले संडे म्हटल्यावर. सीलिंग आणि हा इथे एवढा
इथपर्यंत पाणी असायचं आणि आता बघा समुद्राला आज ढकलत ढकलत चाललोय. एक दिवस समुद्र असा ढकलणार आहे ना आपल्याला. मुंबईचा एक छोटासा राऊंड मारून आलो पण गेलो त्याच इथे परत आलो. मरीन ड्राईव्हला थोडेसं आज 15 ऑगस्ट असल्यामुळे पण आता आपल्याकडे दुसरा वेळ नव्हता. ह्यांना पुन्हा आजच पुण्याला रिटर्न जायचं आहे त्यामुळे आम्हाला आजचाच काही तो दिवस होता फिरण्यासाठी. आणि बस आता इथून सी ऑफ करतो आहे आम्ही सगळे. तर भावा सी या, भेटू परत, पुन्हा भेटू लवकरच. लग्नाच्या आधी आपण एक छोटीशी प्लॅन करू. हो प्लॅन पुण्यात किंवा कुठे तरी. आपले डिसिजन्स मॅटर नाही करत एकदम. हा ना आता परमिशन घ्यायचं. आता तुमच्या बाजूला वहिनींनो आणि तुझ्या मागे आमचे माझे वहिनींनो तुझ्या वहिनींनो परमिशन झोन मध्ये आपण गेलो. मी पण आता रजा घेतो तुम्हा सर्वांची. आम्ही दोघा कंटिन्यू करू पण आता ब्लॉग इथे संपतोय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हा सर्वांची. दिस इज स्टोरी ऑन विल सायनिंग ऑफ. स्टे ऑन राईट चे मॅनेजर. बाय.